हिंगोलीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आज हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर भाजपतर्फे धरणे आंदोलन करण्यात आलंय. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, हेक्टरी 25,000 रुपये रक्कम, सरसकट कर्जमाफी द्यावी, राज्यातील महिलांवर वाढते अत्याचार यासह इतर मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन आणि निदर्शनं केली गेली. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार वेगवेगळ्या निर्णयाबद्दल अपयशी ठरत असल्याचा आरोपही यावेळी भाजप आंदोलकांनी केलाय.